गंगापूर येथे गणेश विसर्जन गुरुवारी मोठ्या भक्तिभावाने करण्यात आलं, मात्र विसर्जना दरम्यान एकाचा नदीत पडून मृत्यू झाला. या प्रकरणी गंगापूर पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली. गंगापूर तालुक्यात गणरायाला मोठ्या उत्साहपूर्ण वातावरणात गुरुवारी निरोप देण्यात आला. पोलीस प्रशासनाने डीजे वाजवण्यावर बंदी घातल्याने गंगापूर येथील मंडळांनी पोलीस आदेशाचा सन्मान करत बँड पथक, झांज पथक, डोली बाजा आणि बँजो पार्टी यासह संबळ या पारंपरिक वाद्याला पसंती दिली. मिरवणुका सुरू होताच वरुण राजाचे आगमन झाल्याने गणेश भक्तांमध्ये उत्साह संचारला होता. यावेळी गंगापूर तालुक्यातील मोरिया गणेश मंडळ, ड्रायव्हर एकता मंडळ, छत्रपती शिवाजी महाराज मंडळ, संस्थान मंडळ, पंचायत समिती, नगरपालिका यासह विविध गणेश मंडळाच्या पदाधिकाऱ्यांनी येथील मारुती चौकात पदाधिकारी आणि अधिकारी यांच्या हस्ते गणेश मूर्तीचे विधिवत पूजन करून गणपती विसर्जन केले. यावेळी गंगापूर पोलीस ठाण्याच्या वतीनं पोलिसांचा चोख बंदोबस्त ठेवण्यात आला होता. मात्र या दरम्यान गोदावरी नदीवर गणपती विसर्जनासाठी आलेले येथील स्मॉल वंडर स्कूलचे सहशिक्षक परमेश्वर विठ्ठल शेंगुळे यांचे गणपती विसर्जन प्रसंगी नदीत पाय घसरून पडल्यामुळे त्यांचा मृत्यू झाला. या प्रकरणी गंगापूर पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.